कन आज आलोय तळ्यात, ते पाठर घेऊन आली आहे तर आपली कटरीना आहे आणि आपका आहे तर करीना आहे आणि हे मामाची शेरड तिकडं आहे ते हाय इकडं तळ गेलंय वाळून हे का नाही महानंदीचे झाड आहे तर आबळ बी आलंय आपल्या इकडे अगं असं आबळ आलंय हे का नाही आबळ आलंय आणि इकडं करीना कटरीना आणलं ते चारायला कशात पळते ती या तळ्यातलं पाणी गेलंय आटून हे का नाही महानंदीचे झाड आहे ते हे का नाही आबाळ हे असं आलंय बाबळीचं झाड आहे बसलोय सावलीला बाबळीच्या हे का नाही आपल्या बारका घुर राख्या बसला टायल हातरून बघा आमच्या इकडचा आबाळ तळ तळ्यावरली झाड बघा ना कसली भारी दिसते ती ठिकाणे तळ्यावरली झाड चला म्हणलं आज सुट्टी द्यावा छोटलीला आपणच जा एखादा आबाळ आलं इकडून आबाळ निघायला लागले काळ भंगार इकडून निघले आबाळ पिवळं झरत नाही काळ भंगार आहे गोर पण नाही काळ भंगार आहे अर्ध कसला आहे इकडं आहे काळ आणि इकडं गोर पण आहे वे काटी घे काटी घे लवकर करीना कटरीना पळायला लागल्या घे उचल लवकर घे काटी आणि पळ लवकर बया 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 ग करीना कटरीना के चालल्या कुठं हुर मन या 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 करीना 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 पळ 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 आल्या कदा पळत सण पळवतच आणल्या हे का नाही आपला बारका घुर राखे आहे पाण्याची बाटली नाही आणली का बाब्या लय ताण लागली बाय माझ्या लेकराला हे का बघा इकडलं वातावरण लय भारी आहे बरं का मी चोकलीला म्हणलं राहू दे चोकली चोकली जरा कटाळली होती म्हणलं राहू दे आजच्या दिवस जाते म्हणलं मी करीना कटरीनाला घेऊन तर मग आला सण्या बी हे का मामा तिकडं झोपा काढतात निवांत मामा झोपलं तिथं शेरड इकडं सण्या हिथं मला काय माझं असतं या हे का ना आबाळ बी लय आलं या आहे छोकुली कावी घरी आहे ती आहे त्यांना खेळायला बारकी लेकरं बी आहे ते तिथं आले ते या कारभारी गेल्या तर या ह्याला कारभारी गेल्या तर कामाला पांघऱ्याला गेल्यात कामाला पांघऱ्याला काय त्यांचं लागेल तिथं काम करते जाते हे का नाही मोठे आहे ते मामाचे आहे इकडली चार आहे ते मामाचेच आहेत हे इकडं आपली करीना कटरीना बाबळीचं झाड तोडलंय कोणीतरी ते आपलं खात्यात या बघा आता किती आल्यापासून ह्या बाबळीवर तुटून पडले ते ही खात्यात आपले पाला पाला त्यांना हे लय आवडतं कडू गावात लय आवडतं त्याला धनुरा म्हणतात महानंदीचं झाड बघितलंय का कधी ते पाण्याच्या जागेला असतंय बरं का महानंदीचं झाड तुम्हाला दाखवते वाळलेल्या महानंदी आहे त्या ही ओल महानंदीचं झाड आहे हे नाही ओल महानंदीचं झाड आहे हे तळ्यात ही असत बघा झाड वातावरण हा इकडं कारखाना हाय ना
काय बी म्हणा, पण आमच्या इकडलं असं वातावरण लयच भारी वाटतंय. कसं आहे, पिक्चर मधल्या सारखं दिसतंय का नाही हे कण हे. आपला बारका घर राख्या.